निवडू आणि त्याच्या गँगला बोलवूया स्टेजवरती. प्रथमेश, मनमीत, जयेश आणि अन्विता. राजू आणि आता नाही, एवढा काही काउंटिंग वगैरे असं काही नाही, किती मुली वगैरे. मी बऱ्यापैकी दगडू सारखाच आहे, प्रामाणिकपणे. एकाच दर्शन दादा हसू नको त्याच्यावर. तर मी प्रामाणिकपणे एका मुलीच्या प्रेमात पडतो आणि एकाच मुलीच्या मागे असतो. म्हणजे मी किस्सा सांगतो, पाचवीत असताना मी एका मुलीच्या मागे होतो आणि मी दहावीत तिला प्रिलिम नंतर प्रपोज केलं होतं. अरे जयेश, अरे ओमकारिया, अरे इट्स ओके. टायमिंग चांगला आहे तुमचा, नाईस टायमिंग. तर पाचवीत मी एका मुलीच्या प्रेमात होतो. म्हणजे दगडू का प्रथमेश? नाही, प्रथमेश, प्रथमेश. तर पाचवीत मी एका मुलीच्या प्रेमात होतो. मी दहावीत प्रिलिमला तिला विचारलं की आपण रिलेशनशिप मध्ये राहू शकतो का, किंवा आय लव्ह यू, हा लव्ह लव्ह करू शकतो का. तर ती म्हणाली थोडं लवकर विचारलंस, आता आपण वेगळ्या कॉलेजला जाणार, शाळा सुटली, आता आपण कधी भेटणार. सो त्याच्यामुळे मी तसा आहे, प्रामाणिकपणे एका मुलीच्या मागे लागून एकाच मुलीला मी पटवतो. नाही पण मी पटवतो हा नंतर, म्हणजे टाइमपास नंतर एक झालं की मी पटवायला लागलो. नंतर आधी कोणी भावणार आहे, आधी फक्त भाव मानायचं. क्या बात है. मग आता कोण मुलगी पटवली आहे टाइमपास मध्ये? चला नेक्स्ट क्वेश्चन. नाही नाही अजून फिल्म मध्ये विचारते. फिल्म मध्ये अजून पटवली आहे की नाही माहित नाही, पण पालवी दिनकर पाटीलला पटवायचा ट्राय चाललाय दगडूचा. आणि त्याच्यासाठी तो बघा कसा बनलाय, सभ्य बनलाय, तो माझ्यासारखा बनलाय. सो बघू आता कसं होत, बघू आता कसं होत आहे त्याचं, जमतंय का त्याला. बरं, दगडू जितका पॉप्युलर आहे तितकीच त्याची गँग पण पॉप्युलर आहे. तर मला तुझ्या गँगचं इंट्रोडक्शन हवं आहे आणि त्यांच्याकडनं मला किस्से ऐकायचे आहेत आणि जयेशची काय स्टोरी आहे ही पण जरा समजून घ्यायची. मनमीत, डू द ऑनर. मनमीत तुम्हाला जयेशचे किस्से सांगेलच. हा मी सांगेनच. एकंदर प्रथमे जे काय बोलल्या त्याच्यावरनं मला कळलंय की खोटं बोललेलं चालणार आहे. नाही नाही, जयेश बद्दल मी काही बोलणार नाही. जयेश खूप साधा, सरळ, चांगला मुलगा आहे आणि खरं बोलतोय मी. तर बरं, जयेशवर आपल्याला टॉक नाही आहे. हा मी किस्स्यांवरच येत होतो, किस्स्यांवरच येत होतो. कोणाच्या किस्स्यांपासून चालू करू? जयेशच्या. तर जयेशचाच एक किस्सा सांगतो की आमचं आपली फिल्म जी आहे ती सिंग साऊंड आहे. म्हणजे सिंग साऊंड याच्यात डबिंग होणार नाही आहे. याच्यात माईक लावलेला असतो आणि त्याच्यातच आवाज आपला रेकॉर्ड होतो आणि फिल्ममध्ये लागतो. तर हे आम्हा सगळ्यांना माहिती आहे. तर एकदा असंच कोंबडा आणि आम्हा सगळ्यांचा सीन होता, कोंबड्याचं वाक्य चाललेलं, अरे दगडू तुला ना हे ट्राय केलं पाहिजे. आणि कोंबडा वाक्य विसरला. तर जयेश, जयेश असा आला आणि मग तिकडे जाऊन तू पुढचं सगळं बघू शकतोस. रवी सर तिकडून चालत आले आणि बोले, अरे मेल्या, ही फिल्म सिंग साऊंड आहे, तू प्रॉम्प्टिंग कसला करतोयस. तर असा हा आमचा जयेश. साधा सा बरं. मनमीत, मनमीतही कमी नाही आहे. ऍक्च्युली मी एक किस्सा सांगतो. एक कडक पावचा किस्सा होता. कडक कडक पाव म्हणजे आम्ही एका बुर्जीच्या गाडीवर बसतो, तिथे आम्ही खात पित असतो, आमची गँग तिकडे बसते. तर प्रेक्षकांना ते माहीत असेल. तर तिकडे आम्ही एक सीन केला आणि तिकडे कडक पावचा, जयेशचा आणि आमच्या सगळ्यांचा सीन होता. तर कडक पाव ऍक्च्युअल कडक पाव होते. तर असं कुठेही प्रियदर्शन दादाने किंवा रवी सरांनी ना, आम्ही इम्प्रॉइज करताना असं ठरलं होतं की जयेशला आम्ही पाव फेकून मारू, म्हणजे मनमीत मारेल. टेक मध्ये, वाईड टेक मध्ये त्याने त्याला पाव फेकून मारला, कडक पाव जोरात. तो वाईड मध्ये लागला नाही, त्याला त्याचं वाईट वाटलं. मग तो म्हणाला आता काय करायचं. मग आता वेगवेगळ्या लोकांचे क्लोज सुरू झाले, ह्याचा क्लोज, याचा क्लोज, याच्या क्लोजला मारला, बऱ्यापैकी लागला त्याला इथे. त्याच्यानंतर माझा क्लोज होता, त्याच्यात कोणीही नव्हतं, तरी मनमीतने एवढ्या फोर्सने त्याला कडक पाव मारला, पाव इथे लागला, असा लागून बाउन्स होऊन पडला. आणि जयेश उठून निघून गेला त्याला लागलं म्हणून. आणि मी म्हंटल, अरे मनमीत का तू असं करतोस? तर मनमीतचं उत्तर आहे का काय होतं? ऍक्च्युली काय, ती माझी प्रोसेस असते मेथड ऍक्टिंगची, त्यामध्ये मला करावं लागतं तसं. बरं, मनमीतचा अजून एक किस्सा आहे. एकदा आमचा एक फाईट सिक्वेन्स होता. त्या फाईट सिक्वेन्समध्ये मला मारायचं नव्हतं,
माझी काही कंटिन्युटी वगैरे काही नव्हती, मनमीतचा क्लोज शॉट होता आणि मनमीतला दोन तीन रिॲक्शन द्यायच्या होत्या की अरे माझ्या मित्राला मारतोय बस. ह्याच्यासाठी त्याने, आमचा एक प्रोडक्शनवाला होता, त्याला सांगितलं तू त्याला मार. हो, त्याने असं मारलं, त्याचं नख मला इथे लागून गेलं आणि मनमीतचा क्लोज रूम, मनमीत फ्रेम मधनं आउट, सगळे आउट, माझ्याकडे आले सगळे, मेघना मॅम आल्या. रवी सर शांतपणे म्हणाले अरे कुठे गेले सगळे, कुठे आहेत? मग त्यांना कळलं की प्रथमेशला लागले. मग ते आले, मग ते सगळं झालं आणि मग नंतर प्रोडक्शनवाला बरोबर काय काय झालं ते मी सांगू शकत नाही. ते असा आमचा मनमीत. बरं, आणि ओमकार, ओमकारचा काय, कोंबडा याचा काय किस्सा आहे? ओमकार कधीही वेळेवर येत नाही. आज पण नाही आला. आज पण नाही आला. त्याच्याबद्दल तू काय सांगशील ओमकार, कुठे जातोस तू? मी कुठेही जात नाही. मी शूटला वेळेवर यायचो पण मी बाहेर कॉलेजच्या बाहेर प्रेमाचा चहा नावाचं एक दुकान होतं, तिकडे मी चहा पित असायचो. पण नाही, प्रेमाच्या चहाची काय गोष्ट आहे? नाही नाही, प्रेमाचा चहा नावाचा एक ब्रँड होता तिकडे आणि टीपी म्हणून आपण, आम्ही असे नेहमी म्हणायचो की चला आपण तिकडे चहा पिऊया, प्रेम आणि असं सगळं. आपण एक थोडं शूटिंगच्या आधी थोडं माहोल क्रिएट करू चहाचा, अशा झोनमध्ये. शूटिंगच्या आधी पण प्रेमाचा चहा प्यायचा आणि नंतर पण प्यायचा, नंतर वेगळीकडे जाऊन प्यायचा. मग तुम्ही लोकांनी हा सिनेमा शूट करताना भरपूर टाइमपास केला हे मला दिसतंय. आपण थोडं कॅरेक्टर्स बद्दल पण बोलूया. चंदा टू चंद्रमुखी हे कसं झालं? ते त्यांच्या मनात होतं त्यामुळे ते झालं बेसिकली. पण माझ्यासाठी माहेरी आल्यासारखं होतं टाइमपास 3 सेटवर येणं, कारण इथनं माझा सगळा टाइमपास 1 नंतर माझा सगळा प्रवास सुरू झाला. सो माझ्यासाठी इट वॉज मोर लाईक अ होम कमिंग. मी माहेरी आली असं मला वाटत होतं, त्यामुळे मी इतकी एक्सायटेड होते पुन्हा सगळ्यांना भेटले सगळ्यांबरोबर. एक जे कुठेच इतर ठिकाणी मी अनुभवलं नाही आणि जे टाइमपासच्या सेटवर आम्ही नेहमी करतो म्हणजे टाइमपास सीन वाचताना, इम्प्रोवाइज करताना किंवा टेकमध्ये सुद्धा कधी काय होईल हे माहीत नाही, त्याच्यामुळे इतकी मजा येते या सगळ्यांबरोबर काम करताना. आणि रवी सर कटच नाही म्हणत, कारण त्यांना हा वाव येस अजून काहीतरी हे लोक वेड्यासारखे करतायत. सो आम्ही खूप टाइमपास करतो आणि अशीच ती चंदा जशी फर्स्ट त्याच्यात वेडी होती तशीच ती आत्ताही आहे. पण तुम्हाला कळेल बघून की ती काय चंदा टू चंद्रमुखी तिचं कसं झालं. फॅन्टॅस्टिक. आणि जयेश, मला सांगितलं तुला बोलायला द्यायचं नाही पण तू काहीतरी बोल एक दोन वाक्य. तुला बुली करतात, तुला बोलून देत नाही. बोल बोल. सर्वप्रथम रवी सर आणि मेघना मॅमचे आभार मानायचे मला, कारण मी आज जे आहे ते त्यांच्यामुळे आहे. मला खरं तर आगरी बोलता येत नाही आता, पण मी शिकतो आगरी. म्हणजे मी या प्रोसेसमध्ये माझे काही मित्र आहेत ज्यांनी मला आगरी शिकवलं. आज मला जी मी कोकणी असूनही मला आज लोक आगरी समजतात, मला दादूस म्हणून हाक मारतात. की बरेच जण विचारतात तू आगरी आहेस का, पण मी जरी आगरी नसलो तरी मला त्या भाषेचा किंवा त्या समाजाचा अभिमान आहे की त्यांच्यामुळे आणि रवी सरांमुळे, झी टॉकीजमुळे, झीच्या पूर्ण टीममुळे मला या जोळक मिळाले, त्याबद्दल थँक्यू. सुपर. ए थांबला रे वेळ, तू उगाच बोलत होतास. बरं, आता मला प्रत्येक कॅरेक्टरची एक अशी सणसणीत लाईन ऐकायची आहे तुमच्या स्टाईलमध्ये, स्टार्टिंग विथ बालभारती स्टाईलमध्ये. हा, ते सगळं नण नण वगैरे सगळं जमलं पाहिजे. याला म्हणतात एम एम, मॅरेज मटेरियल. म्हणजे बोललो मी मॅरेज मटेरियल. येस. नेक्स्ट. मागच्या वेळी वेगळीच होती, आता जवला. क्या बात है यार. येस. मला चंदा नाही चंद्रमुखी म्हण. वा वा, व्हेरी गुड. व्हॉट द फोर्क, म्हणजे फोर्कनी फोर्क काढायचा आहे तर. मी आता साधा वालाच घेतो, म्हणजे जो टीजर मध्ये आहे तो. मनाचा डोर ओपन ठेवला की ज्ञानाचा लाईट कधी कुठून कसा येईल काहीही सांगता येत नाही. क्या बात आहे, थँक्यू व्हेरी मच. आणि तुम्हा सगळ्यांना विनंती आहे, आई बाबा आणि साईबाबाची शपथ आहे तुम्हा सगळ्यांना, प्लीज 29 जुलैला थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघा, कारण आता लोकांना सवय लागली ओटीटीची.
सो प्लीज थिएटरमध्ये जा आणि टाइमपास वन टाइमपास टू ला जेवढी धमाल करायला मिळाली होती ना त्याच्यापेक्षा ट्रिपल धमाल टाइमपास थ्री मध्ये असणार आहे. प्लीज जा, प्लीज. थँक्यू. डेफिनेटली थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.